केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ लोणावळा आरपीआयच्या वतीने धिक्कार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कुमार रिसॉर्ट येथून मोर्चाला सुरुवात झाली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मावळा पुतळा मार्गे मोर्चा जयचंद चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक आणण्यात आला. सभेत मोर्चाचे रूपांतर झाले. यावेळी लोणार शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, महिला आघाडीच्या यमुना साळवे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष संजय अडसुळे, आरपीआयचे जिल्हा संघटक धम्मरक्षित जाधव, आरपीआयचे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. या मोर्चाला आरपीआयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कमकुवत पोलीस यंत्रणेमुळेच आठवले यांच्यावर हल्ला झाला असे मत वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केले. वाहतुकीविषयी नाराजी व्यक्त करताना पोलीस प्रशासनावर आरोप केले. या संदर्भात लोणार शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.